शिवसेना हा पक्ष स्वतंत्र आहे, विधिमंडळ पक्ष वेगळा आहे. ईडीच्या किंवा अन्य काही अमिष भीती आणि अमिषाला बळी पडून जर आमदार काही पळाले असतील, विशेषतः जे स्वतःला बछडे वाघ वगैरे समजून घ्यायचे, तर ते म्हणजे पक्ष नाही. आपण जो काल रस्त्यावर पाहिला तो पक्ष आहे, आणि हा पक्ष अद्याप मजबूत आहे. आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मजबूत आहे. चार आमदार, अजून कोणी दोन खासदार, दोन नगरसेवक गेले म्हणजे पक्ष गेला असं नाही होत. आणि हे का गेले आहेत सोडून, याची कारणं लवकरच समोर येतील. तरीही त्या सगळ्यांशी चर्चा सुरू. अजूनही त्यातले काही लोक आमच्या संपर्कात येत आहेत, आम्हाला कसं जबरदस्तीनं नेलं आहे तिकडे. आता आज दोन आमदारांची आमच्या पत्रकार परिषद आहे, नितीन देशमुख आणि कैलास पाटील. ते तुम्हाला सगळी कथा सांगतील. अशा प्रकारे किमान 17 ते 18 आमदार हे भारतीय जनता पक्षाच्या कब्ज्यामध्ये आहेत. मी भारतीय जनता पक्ष हा शब्द वापरतो आहे, कारण त्यांच्या कारस्थानाशिवाय भाजपा शासित राज्यात अशा प्रकारे आमदारांना डांबून ठेवणं शक्य नाही. मुख्यमंत्री आज कोणतीही बैठक घेणार नाही. वर्षावर आमदार जातील, काही तांत्रिक गोष्टी पूर्ण करायच्या. त्यानंतर आमचे दोन आमदार जे आहेत, कैलास पाटील आणि नितीन देशमुख, हे पत्रकार परिषद घेतील. त्याच्याबरोबर आमचे इतर प्रमुख लोक असतील, त्यांचे एकदा